नमस्कार आज आपला विषय आहे घरात गरिबी येण्याचे दहा कारणे पंच्याण्णव टक्के लोकांना माहिती नाही तर कोणते कारण आहेत घरात गरिबी येण्याचे ते दहा कारणे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मित्रांनो चालू करूया नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आज आपण घरात गरिबी येण्याचे कारणे पाहणार आहोत ही कारणे अगदी सरळ भाषेत आम्ही तुम्हाला सांगणार आहे हिंदू शास्त्राप्रमाणे अनेक धर्मग्रंथामध्ये गरिबी येण्याचे कारणे आढळतात त्यापैकी अत्यंत महत्त्वाची कारणे आज आपण पाहणार आहोत या तेरा गोष्टी आपल्याला घरात देवतांना अपसन्न करतात देवी देवतांना रुष्ट करतात आणि त्यामुळे घरची बरकत होत नाही व घराची प्रगतीही होत नाही चला तर ते जाणून घेऊया त्या तेरा गोष्टी कोणत्या आहेत मित्रांनो पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट जेव्हा कधी तुम्ही समशम भूमीमध्ये जाल अगदी कोणत्याही कारण असू समशम भूमीमध्ये गेल्यानंतर चुकूनही हसू नये ज्या व्यक्ती संक्षमभूमी हसतात विनोद करतात त्या व्यक्तीच्या करता जीवनात माता लक्ष्मीची कृपा होत नाहीत मात्र त्याचे घर हळूहळू नाश होऊन जातं अशा घरात कंगली दारिद्र्य पैसा न येण्या गोष्टीचे वास्ते निर्माण होते अगदी सुखी संपन्न परिवारसुद्धा अशा चुकीमुळे नाश झालेले आपल्याला दिसून येतील त्यामुळे पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे समशानभूमीमध्ये आपण चुकूनही हसू नये जेव्हा तुम्ही दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही जे देवपूजेमध्ये दिवा पोजलीत कराल तेव्हा तुम्ही माता लक्ष्मी पूजा करताय तुमचा अंगणामध्ये तुळशीजवळ किंवा तुमच्या घरात तर या कोणत्याही ठिकाणी तुम्हाला दिवा प्रज्वलित कराल तर हा दिवा लावल्यानंतर तो कधी फुंकूर मारून इजू नये तुम्ही काही कारणास्तव दिवा इजू शकता मात्र तो स्वतः फुंकूर मारून चुकूनही इजू नका ज्या देव देवतेजवळता तुम्ही की जीव दिवा इजवता अशा प्रकारे त्या देवतेची अवकृपा जी, आपल्या जीवनात निरि निक्की निर्माण होते ती देवता कधीही प्रसन्न होत नाही आणि म्हणून ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे तिसरी गोष्ट आपल्या घराचा मुख्य दरवाजा वास्तुशास्त्रामध्ये मुख्य दरवाजा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि मुख्य दरवाज्यातूनच सर्व प्रकारचे शुभ अशुभ आपल्या घरात प्रवेश करतात आणि म्हणून या मुख्य दरवाज्याची जी चौकट आहे जो उंबट आहे त्या उंबरट्यावर आपण चुकूनही बसू नये किंवा त्यावरती पाय देऊन जाऊ नये अनेक जण उंबरट्यावर अनेक जन उंबरट्यावर पाय देतात किंवा या उंबरट्यावर बसून गप्पा गोष्टी केल्या जातात आणि त्याहून मोठी चूक उंबरट्यावर बसून अन्न सेवन करणे भोजन सेवन करणे या गोष्टी चुकूनही करू नये ही, ही चूक माता लक्ष्मीत आपल्या घरात टिकून देत नाही म्हणजे या घरात पैसा अजिबात टिकत नाही नेहमी लक्षात ठेवा जेवण करताना देवाला धन्यवाद नक्की द्या देवाचे आभार माना की आपल्या समोर त्याने भोजन दिले आपल्या घरात आपण कचरा साठवत होतो फार तो जर खूप जास्त दिवस पडून असेल तर तुम्ही दोन ते तीन दिवस जर तो कचरा तसाच ठेवत असाल आणि हा कचरा जर मुख्य प्रवेशद्वाराजवळ असेल तर मित्रांनो त्यामुळे सुद्धा घरात लक्ष्मीचे आगमन होत नाही आणि म्हणून घरातील तुटलेल्या वस्तू या आपण ताबडतोब बाहेर टाकून द्यायला सुरू हव्या कचरा जास्त दिवस साठवून ठेवू नये धर्मग्रस्त वाचताना अनेक जण पोती वाचतात अनेक प्रकारच्या देवी देवताच्या कथा वाचल्या जातात जेव्हा कधी तुम्ही धर्मग्रंथ वाचाल अगदी कोणत्याही प्रकारचे धार्मिक पुस्तक वाचाल तेव्हा तुम्ही मांसाहार केलेला नसावा किंवा तुम्ही शुद्ध आहात का पवित्र आहात का कारण ही अत्यंत मोठी चूक आहे मांसाहार खाऊन जेव्हा आपण धर्मग्रंथाचं वाचन करतो तेव्हा त्याच जे पाप आहे त्याचने फळे आहे आपल्याला फळे आपल्याला मिळायल्याशिवाय राहणार नाही पिण्याचे हे पाणी आहे पिण्याचे पाणी रात्रीच्या वेळी उघडं ठेवणे हीसुद्धा एक मोठी चूक सांगितली आहे अनेक गोष्टी म्हणजे विशिष्ट झाडाकडे कधीही लघुशंका करू नये कारण ही झाडे खूप पवित्र असतात उदाहरणार्थ पिंपळ असेल किंवा वराड व वडाचं झाड असेल उंबराचं झाड असेल मित्रांनो ही झाडे अत्यंत पवित्र मानली जातात आणि अशा झाडाखाली अशा प्रकारचे चुका चुकूनही करू नये या झाडामध्ये अनेक देवी देवताचा वास असतो महिलांच्या बाबतीत काही गोष्टी आहेत महिलांना उभे राहून केस बांधू नयेत किंवा केसाची वेणी घालू नये असेही सांगितले जाते आम्हाला माहीत आहे की काळ खूप पुढे गेलेला आहे त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपण मान्य होणार नाहीत मात्र जितक्या गोष्टी करणं शक्य असेल त्या अवश्य करा लसूण असेल किंवा कांदा असेल यास्तेवर तर टर्पल आहे टर्पल कधीही जाळू नये तुम्ही लसूण जाळू शकता तुम्ही कांदा जाळू शकता मात्र त्याचं टर्पल जाळणं हे सुद्धा गरिबी येण्याचे कारण सांगितले आहे दातांना नखे कुटरपणे हे सुद्धा एक गोष्ट मध्ये त्यामध्ये नमूद आहे आपण माही माहित असेल की जेव्हा आपण आपल्या दातांनी नखे कुतरतो तेव्हा नखामधील जे बारीक बारीक सूक्ष्मजीव असतात हे आपल्या पोटात जाण्याची धोका असतो आजारी पडू शकता कदाचित या आजारपणावर खूप सारा पैसा खर्च होऊ शकतो यामुळे धन कमी होते तर काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुमच्या मनात पडतात त्या अवश्य करा टिप कोणतीही अंधश्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही फक्त समाजमान्य असलेले उपाय आपल्यापर्यंत पोहोचवणे हाच एकच हेतू या मागे आहे कोणीही गैरसमज करून घेऊ नये माहिती आवडी आवडली असेल तर मित्रासोबत शेअर नक्की करा तुमचा एक शेअर मित्राचं कल्याण करू शकतं अशीच महत्त्वपूर्ण पोस्ट मिळवण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो टीप कोणतीही अंधश्रद्धा पसरवणे हा या पोस्टमागचा उद्देश नाही फक्त समाज मान्य असलेले उपाय आपल्यालापर्यंत पोहोचवणे हाच एक हेतू आहे या पोस्टमागे कोणीही गैरसमज करून घेऊ नका व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट सबस्क्राइब नक्की करा जेणेकरून तुम्हाला असे भविष्यात नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील जय हिंद जय महाराष्ट्र